हॅलो सखीच्या या भागात पुन्हा एकदा स्वागत. सखी, आज आपण बोलतोय मुलांच्या वाढीतले विकार आणि त्याच्यावरचे होमिओपॅथी उपचार याबद्दल डॉक्टर अनिता साळुंके होमिओपॅथी तज्ञ यांच्याशी. मग अशी तुम्ही म्हणाल होतं ब्रेकपूर्वी की ही मुलं अशी एकूणच जनरल आता बघायला गेलं की बरीचशी पिढी असे पूर्वी थोडंसं वर्गीकरण करता येत होतं की मुलं तेवढी व्रात्य आणि मुली शांत, पण मुली तसंही राहिलेलं नाही. मुली सुद्धा तेवढे दंगेखोर किंवा खोड्या करणाऱ्या व्रात्य असतात. तुम्ही याबद्दल सांगत होतात ते काय आहे नेमकं? आपण इथे बघितलं की इथे पुष्कळ अशी कारणं देऊ शकतो की ही मुलं अशी का होतात. आजकाल मुलांना कुठल्याही गोष्टीची व्हॅल्यू राहिलेली नाहीये. त्यामुळे बेसिकली की चला इझिली म्हणून त्याची किंमत राहिलेली नाहीये. लहान कुटुंब असल्यामुळे मूल केंद्रित होत होते. किंवा आपण बघतो की आजकाल स्लाइड वर सांगू शकतो आजकालच्या मुलांना आपण खूप फिअर स्पॉइल म्हणजे त्यांना बेसिकली आपण खूप डिसिप्लिन लावण्याचा प्रयत्न करतो की स्पॉइल होतील म्हणून. आणि ती डिसिप्लिन लावल्यामुळे आपण खूप ओरडतो, चिडतो, सगळ्यांसमोर त्यांचा इन्सल्ट करतो, स्ट्रिक्ट राहतो. पण ही पिढी अशी नाही आजकालची की त्यांना आपण त्या पद्धतीने वागवलं पाहिजे. त्यांना वेगळ्या पद्धतीने वागायला असं बघण्यात आलेलं आहे. त्यांना स्ट्रिक्ट राहिल्यामुळे त्यांचा इगो वाढत जातो, ते नेगेटिव्ह जास्त होत असतात. आणि मग ते मुद्दामून त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी आपण जे मेहनत वापरतो ते लोक म्हणजे त्या गोष्टी करतात. म्हणजे आजकालची पिढी ही वेगळीच म्हणायला पाहिजे, कारण त्यांना त्या आपण जे पूर्वी कसं वागवायचो त्याप्रमाणे करू शकत नाही. आणि आपण हे एक्झाम्पल देऊ शकतो की आजकालचे पॅरेंट्स घरात एवढे इझिली खोटं बोलतात. घरात असून ते सांगतात की हा फोन आला ना सांगा मी नाहीये घरात म्हणून. आणि मूळ सगळं सांगत असतं की हो आई नाही घरात. म्हणजे मुलाला मुलांचं मन आलं तर टिपका गद असतो म्हणजे काय असेल ते टिपून घे. त्यांना असं सहज वाटून होतं की एवढं खोटं बोलणं इझिली आहे. आणि इथेच आपण खोटं बोललं त्यांना शिकवत असतो नाही आम्ही घरात. किंवा बाजूला काय प्रॉब्लेम झाला असेल तर आपण म्हणतो कशाला त्यांच्या घरी जा, त्यांचा प्रॉब्लेम आहे, आपण कोणाला हेल्प करत नाही. आणि मुलं कुठे ना कुठे बघतच असतात आई वडील कसे वागतात. म्हणजे तर मुलांशी वागताना संस्कार स्वतःला आधी खूप गोष्टी या मुलांवर इतक्या परिणाम करत असतात. म्हणजे मुलांचं पर्सनॅलिटी, घरात आई वडिलांची भांडणं, त्यांचं मग कम्पॅरिझन, ह्या सगळ्या गोष्टी मुलांवर इतक्या परिणाम करत असतात. आणि हा सगळा प्रॉब्लेम मग त्यांच्या अभ्यासात, त्यांच्या लाईफमध्ये, त्यांना इमोशनल इन्सिक्युरिटी येते. नोकरी करणाऱ्या बायका असतात त्यांना बिलकुल वेळ नसतो. फुल टाइम ऑफिस मध्ये आला, घरी आल्यावर त्या सगळ्या रात मुलांवर काढत असतात. इतक्या दमलेल्या असतात की मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे एनर्जी पण नाही, टाइम नाही मुलांसाठी. पुष्कळ अशी कारण आहेत. म्हणजे यू हॅव टू टोटली जज की का. आणि मी तर म्हणते की आपण इफेक्टला ट्रीटमेंट देणं उपयोगच नाही आहे. कॉल साठी यायला पाहिजे. बरोबर. पुढलं म्हणून आपण येतो अनिता पेडणेकर कांजर मार्गून विचारताय. बोला, नमस्कार. मी अनिता पेडणेकर बोलत आहे. माझा असा प्रश्न आहे की माझी 1 वर्षाची नात आहे, तिला अजून दात आलेली नाही. तर मालकी वगैरे काय आहे का त्याबद्दल मला जरा माहिती द्या. बरं, ठीक आहे. साधारण आपण 2 टाईपची अशी मुलं बघतो की एक फार हायपर ऍक्टिव्ह असतात आणि एक स्लो डेव्हलपर असतात. आणि ही डेव्हलपमेंट स्लो सगळ्याच गोष्टीत असते त्यांची. म्हणजे राईट फ्रॉम त्यांचे चालणं, बोलणं, दात येणं वगैरे. हा मानसिक आजार नाहीये, कारण का हा जेनेटिकली पण असू शकतो. कारण का त्यांच्या घरामध्येच फॅमिलीमध्येच थोडंसं असायला हवं आहे. आणखीन युजली पण हा पुढे मोठा आजार पण होऊ शकतो. कारण का त्या मुलांना जास्त प्रोटेक्ट केलं जातं, ओव्हर पॅम्पर केलं जातं, सारखं त्यांच्या मागे लागलं जातं. हे खाऊ नका, ते करा, ते करा, असेच कपडे घाला. म्हणजे आणि ही ओव्हर प्रोटेक्टेड मुलं असतात. आणि ही मुलं नंतर मग आणखीन स्लो होऊन जातात आणि डिपेंडेंट होऊन जातात. मग ती म्हणजे त्यांच्या निर्णय क्षमता स्वतः मग ते टिमिड होतात, मग शाय होतात, मग त्यांचा कॉन्फिडन्सच निघून जातो. कुठेही ते बोलू शकत नाहीयेत. आणि आजकाल आपण हे बघतो की आई कंपल्सरी बाजूला बसून अभ्यास घेते. मुलांची एक्झाम म्हणजे आईची एक्झाम ठरलेलंच. आणि इथेच मला असं वाटतं अर्धा प्रॉब्लेम इथे सुरू होतो. तुम्ही मुलांना काहीच करून देत नाही. त्यांचे त्यांना त्यांची स्वतःला कॅपेबिलिटी त्यांच्या खूप असतात. आपण सगळ्या गोष्टी त्यांना इतक्या इझिली आणि सगळं सारखं प्रोव्हाइड करत असतो, त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या क्षमता त्यांच्या कमी होऊन जातात. किंवा त्यांच्या त्यांना लक्षातच येत नाही आपण काय करू शकतो. आणि ही त्यांना एक सवय होते. आजकाल क्लासेस लहान मुलांना पहिलीचे मुलं क्लासेस जातात. म्हणजे हे त्यांचं डेव्हलपमेंट, ब्रेन डेव्हलपमेंट कसं होणार त्यांचं? हाऊ डीड डू देअर सेल्फ वर्क? म्हणजे स्वतः कसे ते काम करू शकणार, स्वतः कसं ते करू शकणार, ती क्षमता आपण घालवतो. पण तरी सुद्धा स्लो लर्नर म्हणून एक अध्ययन क्षमता असा जो विकार आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर आहे मेडिसिन्स. आता मी पुष्कळ अशी बघितली की लहान मुलं असतात ती स्लो लर्नर असतात,
शाळा असतात कमी बोलतात तर खूप मेडिसिन्स आहेत बरायटा काप कलकेरा काप अशी मेडिसिन आहेत पण ती चुकीच्या पद्धतीने घेऊ नये कारण का होमिओपॅथी एकच म्हणते की ती आजाराला औषध देत नाही माणसाला देते म्हणजे ती त्याच्या जेनेटिक्सला औषध देत असते म्हणजे संपूर्ण लक्षण आहे त्याचा स्वभाव मेडिसिन्स आहेत की जी स्लो लर्नर्स आहेत मुलं उंची होत नाही आहेत छोटीच राहतात डेव्हलपमेंट होत नाही त्यांचं किंवा खूप खातात ते बारीक असतात पोट फुगलेलं असतात भातबाळ्याच्या काड्या असतात त्यांच्या बोन्स चांगले असे डेव्हलप होत नाही तुम्ही जसं म्हणाले याबद्दल तुम्ही बोललात पण ही मुलं किती असं आपण म्हणतो दंगेखोर आहेत भ्रात्य आहेत मुलं आहेत ती अशीच वागणार हे सगळं आपण मुलांच्या बद्दल एक दृष्टिकोन ठेवून म्हणत असतो पण हे मूल केव्हा ऍबनॉर्मल आहे की ज्याला होमिओपॅथिक ट्रीटमेंटची किंवा त्याला ट्रीटमेंटची गरज आहे असं कोणत्या लक्षणांवर ओळखता याच्यामध्ये स्लो लर्नर पण आली आणि खूप व्रात्य खूप दंगेखोर की जी आई वडिलांना न ऐकणारी असतात आई वडील हात टेकतात की या मुलांचं आता करायचं काय अशा वेळेला होमिओपॅथीचा किती याच्यामध्ये उपयोग होऊ शकतो सुरुवातीला आपल्याला खूप आनंद होत असतो की मूल आपलं किती ऍक्टिव्ह आहे मस्ती करतोय सगळं करतोय पण हुशार आहे अति हुशार आहे पण ह्याची हुशारी शाळेत प्रॉब्लेम होऊ शकते आणि इथेच मी बघितलेलं आहे की लहान मुलांना जे लर्निंग डिसॅबिलिटीज असतात आणि काय काय मुलं म्हणजे की क्लासमध्ये बसतच नाहीयेत कंटिन्युअस खूप फिरत असतात लक्षच देत नाहीत लोकांची मस्ती करतात तर अशा केसेसमध्ये होमिओपॅथी खूप चांगला इफेक्ट करतो आणि त्यांना काउन्सिलिंग करून उपयोग नसतो ती काउन्सिलिंग आणि युजली अशा मुलांना थोडंसं माइल्ड सायकॅट्रिक मेडिसिन त्यांना सुरू केलं जातं की ते हायपर असतात त्यांना शांत करण्यासाठी पण त्या मेडिसिननी त्यांचा जो ऍटिट्यूड असतो तो चेंज होत नाहीये त्यांचा ऍटिट्यूड एकच असतो की अंतूनच त्यांचं जेनेटिक्सच असतं की मस्ती त्यांची तर ती मेडिसिन्सनी चेंज करता येते आपल्याला आणि काउन्सिलिंग एक भाग असतो तरी पण मेडिसिननी त्यांची जी ही वागणूक आहे आणि जे अनफिलिंग नेचर आहे ते मॉरल्स आहेत ते मुलांनी परत आणता येतात एकाग्रते पुन्हा आपल्या कार्यक्रमाकडे वळताना मला प्रश्न विचारायचा होता की एकाग्रता किंवा अभ्यासात नीट लक्ष न देणं तुम्ही जसं म्हणालात तसं वर्गात ही मुलं काय करतात की जे अभ्यास करणारी मुलं असतात त्यांना पण त्रास देतात त्यांनाही अभ्यास करू देत नाहीत किंवा शिक्षकांशी शिक्षक सुद्धा कंटाळतात अशा मुलांना की ते पालकांना बोलवून देतात की तुमच्या मुलाकडे तुम्ही लक्ष द्या तो अभ्यास स्वतः करत नाही दुसऱ्या मुलांना करू देत नाही यावर सुद्धा होमिओपॅथी ट्रीटमेंट घेता येते का आणि किती कालावधीमध्ये हे घेता येते कायमस्वरूप घ्यावी लागते हा प्रश्न पुष्कळ वेळा मुलांचा येतो तर मी पुष्कळ वेळा असं बघितलेलं आहे की मिस जजमेंट फॉर दिस चिल्ड्रन कारण का ह्या मुलांना एक ठप्पा पडलेला असतो की मुलं अशीच आहेत आणि त्यामुळे कंटिन्युअस त्यांच्यावर हे टीचर्स पण कधी कधी बघितले की त्या मुलांना समजून घेत नाहीत आणि ही मुलांना जास्त अशी प्रमाणात करायला लागतात तर हा एक प्रॉब्लेम रिअल पण असू शकतो पण हा नंतर डेव्हलप पण होऊ शकतो जास्त प्रमाणात कारण का बिकॉज ऑफ सर्कमस्टन्स की हा मुलगा असाच मस्तीखोर आहे म्हणून आणि त्याला मग कंटिन्युअस त्याला हे केलं जातं तर फर्स्ट फाइंड आउट द कॉज की हा खरोखर आहे का मुलगा का तसा आहे आणखीन मग त्याच्या आजूबाजूला टीचरचे रिलेशन्स कसे आहेत त्याचे कधी कधी आईचा जो राग असतो टीचरचा वगैरे कारण का कंटिन्युअस पॅरेंट्स टीचरला जाऊन भेटत असते तर ते मुलांवर पण होतात तक्रारी करत असते आई टीचरकडे किंवा टीचर आई खरोखर असं बघितलेलं आहे की माझ्याकडे जी मुलं असतात इतकी छान असतात ते म्हणजे कुठलाही मुलगा चेंज करणं 100% शक्य आहे पण कारण बघायला लागतं की ह्या मुलांना इतके ते इमोशनल असतात तर काय एक्झॅक्टली पण समजा ही मुलं बेसिकच असतात तर त्यांना होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत अशी की त्यांची जी वृत्ती चेंज करू शकतो त्यांचा जो मॉरल चेंज करू शकतो त्यांची ऍटिट्यूड चेंज करू शकतो त्यांना एक कंटिन्युअस हे असतात की ही मुलं मला त्रासच देतात तर ही जी त्यांची ती कल्पना असते ती चेंज करू शकतो आणि ही मेडिसिन्स कायमची घ्यावी लागत नाही एक तुमचा अभ्यास केला की तुमचा प्रॉब्लेम काय आहे आणि कशामुळे आहे बेसिकली कधी कधी तर मला असं वाटतं आई पॅरेंट्सला ट्रीटमेंट द्यावी लागते कारण का त्याच्यामुळे पण ही मुलं अशी होतात कारण का इतकं इरिटेशन त्यांच्या मागे असतं की अभ्यास करा हे करा ते सतत उद्देश आणि ह्यामुळे ही मुलं इरिटेट होऊन अशी बिहेव्हिअर करत असतात तर वी फाइंड कॉज कारण की आईमुळे कशामुळे घरामुळे फॅमिलीमुळे आहे किंवा स्कूलमध्ये मुलं त्रास देतात का तर हे कॉज फाइंड आउट करा कॉज काढा त्याचा ऍटिट्यूड चेंज करा आणि त्याची क्षमता चांगली झाली मनाची आणि शरीराची ही कुड डिफेंड हिमसेल्फ ही कुड से आउट की काय आहे ते आईशी त्याचं कम्युनिकेशन वाढवलं त्याला जे होणारे प्रॉब्लेम्स ते सांगू शकला तर हा मुलगा कम्प्लीट नॉर्मल होऊ शकतो आणि संपूर्ण काळात आणि त्याचे मी बघितलेले की 50% ची मुलं 90% पण गेलेली आहेत फक्त प्रेमाने
आणि थोडंसं होमिओपॅथी ट्रीटमेंट. पुढला फोन आपण घेतो परशुराम शिंदे चेंबूरहून विचारतात. विचारा नमस्कार. हॅलो नमस्कार. हा प्रश्न विचार. परशुराम शिंदे बोलतोय. हा माझा असा प्रश्न आहे की तुमच्या टीव्हीचा आवाज थोडा कमी करणार का? हॅलो. मुलगी आहे माझी 22 वर्षाची आहे आणि तिचा प्रॉब्लेम असा की ती स्लो डेव्हलपर आहे. म्हणजे एका वर्षात एका वर्षात दोन दोन तीन महिने काढले आणि 10 वेळा बोलत आहे तिच्या लक्षात राहत नाही. शरीराचं हे पण डेव्हलपमेंट पण व्यवस्थित नाही. 10 वर्षासारखी ती वाटते. तर याला काय आहे का? आताच आपण सांगितलं होतं की होमिओपॅथिक हे मेडिसिन जेनेटिक्सवर काम करत असतात आणि हे बेसिकली हा जो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे हा राईट मेडिसिन्स दिल्यामुळे चेंज होऊ शकतो. युजली लहान मुलांमध्येच ही मी बघते की सर्वसाधारण आई पॅरेंट्स लोक 12-13 वर्षापर्यंत लहान मुलांना घेऊन येतात. हे इंडेसेल म्हणता येतात. इंडेसेल म्हणजे त्यांचा इंटेलिजन्स कमी असतो, स्लो असतात ते. तर दोन टाईपची मुलं बघितली, एक कम्प्लीट मेंटल रिटार्डेड आणि कम्प्लीट स्लो इंटेलिजन्स. म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टी स्लो असतात, त्यांना ते नॉर्मल दिसतात पण सगळ्या गोष्टी स्लो करू करतात. तर अशा यांची जी मुलगी 22 वर्षाची आहे ते नक्कीच मुलगीचे मेडिसिन चेंज करता येऊ शकतात त्यांना. आता मी बघितलं मेंटल रिटायर्डची मुलं आहेत, त्यांना मेंटल रिटायर्डेड मुलं